मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात वर्षभरात शेकडो जणांच्या घटस्फोटाचं कारण मोबाईल ठरलाय. नेमकं काय घडलंय आपण पाहूयात. मोबाईलने केली 400 कुटुंब उद्ध्वस्त. मोबाईलनं संसारात कालवलं विष. मोबाईल ठरला पती पत्नीतल्या भांडणाचं कारण. अहो दादा, अहो वहिनी, तुम्ही तासन तास मोबाईलवर वेळ घालवत असाल तर जरा झपून बरं का. कारण भंडारा जिल्ह्यात वर्षभरात तब्बल 328 जोडप्यांचा या मोबाईलमुळेच काडीमोड झाला. बायको किंवा नवरा सतत मोबाईलवर राहतो, आपल्याला वेळ देत नाही, या कारणास्तव यातले बहुतांश घटस्फोट झाले. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरं आहे. घटस्फोटाचं मुख्य कारण म्हणजे सध्या आम्ही पाहत आहे तर जास्तीत जास्त घटस्फोट हे मोबाईलचा वापर, एकमेकांवरचा संशय, त्याच्यामुळं जास्त म्हणजे हे प्रमाण घटस्फोटाचं वाढत आहे. एकमेकांना वेळ कमी देतात सध्या जोडपे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त वाढत आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात वर्षभरात 500 अधिक जोडप्यांनी भंडारा पोलिसांच्या भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली. त्यापैकी तब्बल 328 जोडप्यांनी घटस्फोट घेतला तर 74 प्रकरणं प्रलंबित आहेत. दिलासादायक बाब म्हणजे भरोसा सेलनं तब्बल 117 जोडप्यांचा संसार वाचवलाय. मोबाईलनं माणसाच्या आयुष्यात जणू क्रांती आणली. मोबाईलमुळे हजारो किलोमीटर दूर असलेल्या एखाद्या मित्राशी सहज संवाद शक्य असला तरीही घरातल्या नात्यातला संवाद मात्र संपलाय. सतत मोबाईलवर चॅट करत असल्यानं नवरा बायकोचा संशय बळावलाय. मोबाईल अतिरिक्त वापरामुळे घरातील संवाद हे कमी होत आहे, त्याच्यामुळे दोघांमध्ये जो असामंजस्यपणा होता तो कमी आजकाल दिसून येत आहे. तसंच पहिल्याच्या काळातही प्रेमविवाह होत होते, पण ते आजपर्यंत टिकून आहेत. पण आताच्या काळातले प्रेमविवाह टिकणं हे अवघड आहे. त्याकडे लोकांचाही दृष्टिकोन मग बघणं हे वेगळ्या दृष्टीचं होत आहे. एकूणच काय तर मोबाईल गरजेपुरताच वापरा आणि आपल्या माणसांशी संवाद वाढवा एवढंच. अभिजित घोरमारे, साम टीव्ही न्यूज, भंडारा.